तुमचा शेजारी तुम्हाला त्रास देतोय का प्रेमाने समजून जरी सांगितलं तरी तो ऐकत नाही याउलट तो जास्तच त्रास द्यायला सुरुवात करतो आज व्हिडिओमध्ये आम्ही त्रास देणाऱ्या शेजाऱ्यांना काही मिनिटाच्या आतच वठणीवर आणायचा एक कायदेशीर मार्ग सांगणार आहोत ही एक अशी छोटीशी गोष्ट आहे की जी करायला तुम्हाला घराच्या बाहेर देखील पडायचं नाही एक पैसा सुद्धा तुमचा खर्च होणार नाही पण तुम्हाला त्रास देणारा शेजारी हा ताळ्यावर येणार म्हणजे येणार आयुष्यभराचा धडा त्याला भेटणार आहे तो आयुष्यभर दुसरं काहीही करेल पण तुम्हाला त्रास द्यायचा विचार देखील करणार नाही आता बऱ्याच वेळा शेजाऱ्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीचे त्रास होतात शेजारी बऱ्याच वेळा तुमच्या घरासमोर येऊन पाणी टाकतो खराब पाणी तुमच्या घरासमोर सोडून देतो घरासमोर कचरा टाकतो किंवा त्यानं जर कुत्रा पाळला असेल तर तो कुत्रा रात्र दिवस भुकत राहतो ज्याच्यामुळे तुम्हाला भरपूर त्रास होत असतो आणि काही शेजारी तर प्रत्येक दोन तीन दिवसानंतर एखादा धार्मिक कार्यक्रम ठेवतात जागरण ठेवतात एखादा सत्संग ठेवतात त्याचा लाऊडस्पीकरने आवाज वाढवून देतात आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतो तुमची मुलं त्यामुळे त्या अभ्यास करू शकत नाही किंवा शेजाऱ्याने एखादं झाड लावलं आहे झाडाची फळे तो खातो पण त्या झाडाचा कचरा म्हणजे त्याची पाने त्याच्या फांद्या ह्या तुमच्या घराच्या आवारात येऊन पडतात आणि त्याचा तुम्हाला सा बऱ्याच वेळा त्रास होतो काही शेजारी तर तुमचा जो कॉमन रस्ता आहे तिथे मध्येच खुर्ची टाकून बसतात बऱ्याच वेळा पत्ते खेळतात मद्यपान देखील करतात आणि कदाचित तुमच्याकडे पाहून कुत्सित हसतात देखील वेगळे टॉट देखील तुमच्याकडे मारतात आणि काही वेळा मुद्दामकड मुद्दाम तुमच्याकडे पाहून हसतात देखील काही शेजाऱ्यांचा टीव्हीचा आवाज इतका मोठा असतो की त्यामुळे देखील तुम्हाला त्रास होत असतो तर असा कोणताही त्रास तुमचा शेजारी तुम्हाला जर देत असेल तर त्याला कायदेशीर पद्धतीनं एका आत कसा धडा शिकवायचा ज्याला खर्च नाही आणि ज्याला वेळ सुद्धा अतिशय कमी लागणार आहे तर अशी एक सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ तुमचा शेजारी जर तुम्हाला त्रास देतोय तर सगळ्यात आधी तुम्ही त्याच्याबरोबर कुठलाही वाद घालायचा नाहीये एखादा सणवार बघून किंवा एखादा चांगलं मुहूर्त बघून त्याच्याशी जाऊन प्रेमानं बोलायचं आहे त्याला म्हणायचं आहे की बाबा तुमच्या कुत्र्यामुळे तुमच्या या विविध धार्मिक कार्यक्रमामुळे किंवा तुमच्या अशा वागण्यामुळे मला त्रास होत आहे माझ्या मुलांना अभ्यास कराय करता येत नाही आहे डिस्टर्ब होत आहे अशा पद्धतीचं त्याला विनंतीपूर्वक समजून सांगायचं आहे आणि त्याला म्हणायचं आहे की कृपया करून तुम्ही ह्या ज्या काही हरकती करत आहात तर त्या कृपया करून बंद करा आता ऐंशी टक्के वेळा पुढचा शेजारी जर अगदी प्रेमात समजून सांगितलं व्यवस्थित त्याला जाणीव करून दिली तर कदाचित तो हे समजून घेऊ शकतो पण बऱ्याच बरेच वेळा बरेचसे शेजारी अगदी त्यानंतर अजूनच जास्तीचा त्रास द्यायला लागतात मुद्दाम होऊन काही गोष्टी करायला लागतात तर त्यांच्यासाठी आहेत पुढच्या दोन गोष्टी आता सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं आहे तुमच्या एरियातले जे एस डी एम साहेब आहेत म्हणजे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट ज्याला आपण उपविभागीय जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी वगैरे असं त्या ठिकाणी बनतो तर या ठिकाणचा तुम्ही एक नंबर असतो हेल्पलाईन नंबर तो शोधायचा आहे आणि त्या हेल्पलाईन नंबरला कॉल करायचा आहे आणि मग तिथे तुम्ही तक्रार करायची आहे की माझा अमुक अमुक शेजारी आहे त्याचं नाव असं आहे तो मला भरपूर त्रास देतोय तो विविध प्रकारेने मला त्रास देतोय मी त्याला समजून देखील सांगितलं आहे तरी तो ऐकत नाही मला याचा भरपूर त्रास होतोय आता तुम्ही म्हणाल की ह्या तक्रारीचं कोण एवढं मनावर घेणार आहे तर ही जी काय लाईन आहे किंवा हा जो हेल्पलाईन नंबर आहे हा सरकारी नंबर आहे हा नंबर सरकारी असल्यामुळे हा याच्यावर जे काय झालेली बातचीत आहे तर ती पूर्णतने रेकॉर्ड होत असते तसेच ज्या अधिकाऱ्याने तुम्हाला त्या ठिकाणी हे रिस्पॉन्स दिलेला आहे ज्या अधिकाऱ्याने तुमचा फोन उचललेला आहे तुमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे त्याला देखील त्याच्याकडनं विचारणा होत असते वरून विचारणा होत असते की याच्यावर तुम्ही काय ॲक्शन घेतलेले आहे म्हणूनच या नंबरला जर तुम्ही कॉल केला तर तुमचं त्या ठिकाणी त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावा लागतच असते मग तिथून त्याला एक पी सी आर म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्सची एक त्या ठिकाणी कॉपी येईल त्याचबरोबर तिथे पोलीस देखील त्याच्याकडे येऊ शकतात मग त्यानंतर त्याच्यावर तुम्ही कलम नंबर दोनशे अडुसष्ट आणि दोनशे नव्वद आय पी सीनुसार कारवाई केली जाईल आता याच्यामध्ये दोनशे अडुसष्ट आणि दोनशे नव्वदच्या कलमानुसार त्याच्यावर कारवाई होऊ शकते आणि त्या कारवाईनुसार त्याला दोनशे रुपयाचा फाईन त्या ठिकाणी पडू शकतो आता तुम्ही म्हणाल दोनशे रुपयाचा फाईन भरून तर तो अजूनच जास्त त्रासाला सुरुवात करेल पण तसं नाही कदाचित दोनशे रुपयाचा फाईन बसल्यानंतर तो त्या ठिकाणी लक्षात घेईल की आता पुढला व्यक्ती हा कायदेशीर कारवाई करायला लागलेला आहे घरी पोलीस आलेले असतील किंवा कुठल्या तरी कलमांतर्गत एखादी त्याला कागदपत्र सरकारी आलेलं असेल तर त्यामुळे कदाचित तो सुधरून जाऊ शकतो आणि तुमचे संबंध देखील इथून पुढे प्रेमाचे होऊ शकतात पण जर तरी देखील त्यांनी ऐकलं नाही तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही परत एकदा त्याच हेल्पलाईन नंबरला त्या ठिकाणी कॉल करायचा आहे तो कॉल तुम्ही करू शकता किंवा एस डी एम साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन लेखी अर्ज देखील त्या ठिकाणी करू शकता तर हे अर्ज वगैरे केल्यानंतर किंवा तक्रार दिल्यानंतर ज्यावेळेस तू दुसऱ्यांदाही ऐकणार नाही तर त्यावेळेस त्या त्याच्यावर त्या 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 मग एक वेगळ्या पद्धतीचा कलम लागू होईल जो कलम आहे दोनशे एक्क्याण्णव आय पी सी तर या कलमानुसार त्याला सहा महिन्याचा तुरुंगवास त्या ठिकाणी होऊ शकतो आणि या प्रकारामध्ये हे सिव्हिल राईट प्रोटेक्शन ऍक्ट असल्यामुळे कदाचित त्याला बेल मिळणंही मुश्किल होऊ शकतं आणि आयुष्यभराचा धडा त्याला त्या ठिकाणी मिळू शकतो तर हुती मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा